हैदराबाद येथील साईभक्त के कल्याणी यांचे 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट शिर्डी पोलिसांनी त्यांना परत केले. त्या साई दर्शनासाठी शिर्डीत आले असता अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाईलने ते ओवरपडून नेले होते. दिनांक 9 फेब्रुवारी 2017 रोजी हैदराबाद येथून साई दर्शनासाठी आलेल्या टी सत्यनारायण यांची मुलगी के कल्याणी हिच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि लॉकेट असा ऐवज शिर्डी साई मंदिर समोरील नगर मनमाड रोडवर गेट नंबर 1 समोरून अज्ञात चोरट्यांनी पळून नेला होता. याबाबतचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवला होता. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कराळे यांच्या पथकाने शोध घेऊन आरोपींना गजाआड केलं आहे. त्यांच्याकडून 90,000 किमतीचा 30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील जप्त 30 ग्रॅम सोन्याचा ऐवज हा न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाला परत देण्यात आला आहे. त्यांना खुश राहून स्पेशली महाराष्ट्र व स्पेशली सिंधी पोलीस टाउन इन्क्लुडिंग मारे प्रताप इंगळे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर खासाले खाले साहब सिंधे एदर वेरी फ्री लॉट दे ट्रेस आउट करके मुझे जो दिला दिया और मैं फिरना भी नहीं हुआ. दे ट्रीटेड मी द फ्रेंडली आई एम अ सीनियर सिटीजन दे ट्रीटेड मी एक नया पैसा मुझे एक्सपेंडिचर नहीं हुआ पुलिस स्टेशन में टू द फ्रेंक बोले चाय पिला है गेस्ट हाउस में रहे थोड़ा रहने को रिलैक्स करने को करे हमारे साथ में खाना भी खिलाया उल्टा मेरे को और ये जो है कोर्ट ऑर्डर आने के बाद 7th को ऑर्डर आया मेरे को बुलाया लोग मगर मेरा मिसेस हेल्थ ठीक नहीं तो आके वापस चला गया. मैं आज ही आया. मैं आई एम वेरी हैप्पी दिस पुलिस स्टेशन इंक्लूडिंग वुमन स्टाफ. ये भगवान की दया पुलिस स्टाफ बहुत अच्छे लोग हैं. इनके में भगवान दया से पुलिस स्टाफ जो मेहनत करे स्ट्रेस आउट होते रहते चलते रहते मिलते रहता भगवान की दया. ये तो हर एक जगह में हो रहा साहब तिरुपति में हो रहा हर एक जगह में हो रहा. कोशिश करते पकड़ते जाते रहते और जो है लेडीज भी केयरफुल रहना साहब. बिल्कुल हमारी बेटी है केयरफुल रहना. भगवान चाह रहे बता रहे तो क्या हो रहा किस खेल में जा रहे हैदराबाद में हो रहा तिरुपति में हो रहा बड़े बड़े टेम्पल में हो रहा. तो लेडीज भी पुलिस वालों के ऊपर शिकायत करना गलत है. अपने लोग भी केयरफुल रहना अपना फैमिली का अपन ट्रेनिंग देना भाई गले पे कपड़े बनाओ आराम से जाओ और ज़्यादा सोना भी नहीं रखना. इट इज माई एज अ सीनियर माई ओपिनियन अपना फैमिली अपन ही कंट्रोल करना नॉट द ब्लेमिंग द पुलिस पुलिस पीपल्स. इट इज माई ओपिनियन. थैंक यू वेरी मच. नाइस मीट यू सर. थैंक यू. 2017 रोजी साई दर्शनासाठी आलेल्या टी सत्यनारायण यांच्या मुलगी यांचं 3 चेन स्नॅचिंग झाली होती. त्याबाबत आपण श्याम नागराज शिंदे आणि गणेश भाऊसाहेब जगताप हे इथले आपण आरोपी अटक केले होते. त्यांच्याकडून 3 तोळ्याचा सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली होती. त्याचे आज रोजी माननीय न्यायालयाने आदेश केल्याप्रमाणे त्यांना आपण ती चेन फिर्यादीला आज रोजी 3 तोळ्याची चेन परत केलेली आहे. आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे की वारंवार घटना घडत होत्या. आपण पेट्रोलिंग करत होतो त्या अनुषंगाने आपल्याला आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आरोपीला आम्ही उचलून आणले आणि त्यांना त्यांच्याकडे कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरलेली चेन काढून दिलेली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनतर्फे शिर्डीतील महिलांना तसेच साईभक्त महिलांना आवाहन करण्यात येते की आपण ज्या रस्त्याने चालताना आपल्या किमती वस्तू तसेच मंगळसूत्र व इतर सोन्याची दागिने ह्याचा काळजीपूर्वक ध्यान ठेवावे आणि इतरही कोणालाही शिर्डीतील जागरूक नागरिकांना कोणतीही मोटरसायकलवर संशयास्पद युवक किंवा मोटरसायकलीचे वावर करताना आढळून आल्यास पोलीस शिर्डी पोलिसांशी संपर्क साधावा. प्रतिनिधी राजेंद्र बनकरसह गणेश भालेराव, माय न्यूज, शिर्डी.